मालक नमस्कार. नमस्कार मंडळी. आपला परिचय सांगा मालक. माझं नाव शुभम दादा साहेब कणसे, राहणार अंगापूर, तालुका जिल्हा सातारा. मोबाईल नंबर 830-89-76-122. खिलार संगोपन कधीपासून करताय? खिलार संगोपन पहिल्यापासूनच आहे आमच्या घरात. लहानपणापासूनच आम्ही या क्षेत्रात आहे. आमच्या आजोबापासून खिलार आमच्या दारात आहे. काय खिलार संगोपन कशासाठी करताय? खिलार संगोपन खिलारपासून सेंद्रिय शेतीसाठी उपयोग होतो. त्याचं शेण गोमूत्र याचा खूप फायदा होतो. सेंद्रिय शेतीमुळे उत्पन्नाला जरा वाढ होते. शिवाय नाद शर्दीचा नाद असल्यामुळे खिलार खोंड जास्त पळतात, जास्त काळ धावतात. त्यामुळे खिलार क्षेत्रात आम्ही आहे, खिलार संगोपन करतो. खिलार खोंड जास्त काळ धावतात, मग त्यांच्यासोबत दुसरी धावण्यासाठी किंवा शर्यतीमध्ये खोंड वापरली जातात का? खिलार खोंड त्याची शरीर दृष्टी तशी आहे की तो पळायसाठी बनल्या जात आहे. आणि दुसरी सलगर भागातली पण खिलार आहेत भरपूर. मैसुरी थोडेसे आहेत. मैसुरी आत्ता प्रमाण मैसूरचं जरा जास्त आहे, पण ते थोड्या काळात पळतात. पण खिलार हा जास्त काळ टिकून पळतो. शिवाय शहाणा बैल एकदा सवय लागली की तो तशाच स्थितीनं पळतो. आणि जास्त काळ स्टॅमिना त्याचा भरपूर आहे. काटकपणा जास्त आहे, त्यामुळे नक्कीलाही मजबूत असल्यामुळे तो जास्त रांग काढतो आणि जलद गतीने धावतो. या क्षेत्रात काय टिकलं पाहिजे? या क्षेत्रात खिलार महत्वाचं टिकलं पाहिजे. कारण पूर्वजांपासूनच खिलार महत्व आपल्याला समजलं आहे की खिलार खिलारपासून आपल्याला उपयोग काय काय आहे. माझ्या भागात किंवा सर्वत्र शेतकऱ्यांना कोणत्या गाई सांभाळायला आवडतं? या भागात खिलार भरपूर आता झालेले आहेत. आता आपल्या चॅनलच्या मार्फत जास्त मार्केटिंग झाल्यामुळे खिलारचे उपयोग सगळ्यांनी फायदे सगळ्यांनी समजू लागले आहेत. जो तो आता खिलार मागत आहे. आपल्या भागातला शेतकरी मैसूरी गाय सांभाळतो का? मैसूरी गाय दिसून येते का? आता सध्या तर आम्ही फिरतो तरी मैसूर गाय अजून कुठे दिसली नाही. फक्त खिलार गायांचं प्रमाण जास्त वाढलंय. सुरुवातीला एक प्रत्येक गावात 10 गायी सापडत होत्या, पण आता जवळजवळ त्यांचा आकडा 50% वाढलेला आहे. तोच आकडा जास्त वाढण्यासाठी किंवा अजून शेतकरी तयार होण्यासाठी संगोपनासाठी आपण तरुण पिढीने काय केलं पाहिजे किंवा शर्यतीमध्ये काय वापरलं पाहिजे? जास्त आपण खिलार क्षेत्रात त्यांचं चांगलं ब्रिडिंग केलं पाहिजे. त्यांना शेतकऱ्यांना समजून सांगितलं पाहिजे की खिलार आता शर्दी खोंडांसाठी जास्त किमती येतात, त्यातून आपल्याला फायदाही होतो. शिवाय शेतीसाठी त्यांचा उपयोग आहे, त्यांच्या शेणाचा उपयोग आहे, गोमूत्राचा उपयोग होतो. सर्व बाजूंनी खिलार हा शेतकऱ्यांसाठी 100% फायद्याचा ठरतो. शेणाचा गोमूत्राचा कसा फायदा ठरतो? शेणाचा गोमूत्राचा आपण त्याच्यापासून जीव अमृत बनवू शकतो, जे नंतर त्यांचा अर्क घेऊ शकतो. आणि पिकांना सोडल्यामुळे पिकेही सुदृढ राहतात. आणि काही रासायनिक खतांचा न वापर केल्यामुळे ते खाण्यासाठी पण सुरक्षित राहतात. मग रासायनिक खत किंवा वरखत वापरणे आणि शेणखत वापरणे यात काय फरक आहे? रासायनिक खताचा असं आहे की रासायनिक खत टाकलं तर ते रिझल्ट जरा लवकर देतं, पण त्याची हानी आपल्याला नंतर कळते. पण सेंद्रिय खताचं कसं आहे, ते एकदा टाकलं की ते 3 वर्ष आपल्याला रिझल्ट देतं न काही करता, आणि त्याचे गुणही आपल्याला मिळतात. फरक दिसतो आपल्याला शेतात, पिकात सुद्धा दिसतो. मातीला काय फरक पडतो? माती भुसभुशीत राहते. सारखी त्याला हे करायला लागत नाही, त्याचे काम करायला लागत नाही. म्हणजे मेहनतीची गोष्ट कमी राहते सेंद्रिय शेती केल्यानंतर किंवा शेणखत वापरल्यानंतर. ज्यावेळेला तुम्ही रासायनिक खत वापरता तर त्याचा कमी दिवसात स्ट्रेंथ मातीची कमी होते किंवा घटपणा येतो, तर तो घटपणा काढण्यासाठी किंवा भुसभुशीत करण्यासाठी परत यंत्र वापरलं जातं, परत यंत्राने घट होते, हे खरं आहे का? हो हो. रासायनिक आणि यंत्र चालल्यामुळे जमिनी पण दपल्यामुळे जरा जास्त जमीन आवळ होते. शक्यतो खिलार बैलानं मशागत केल्यामुळे रान ही कमी दपते आणि मशागती चांगली होते. त्यांच्या शेणा गोमूत्रानं मातीला फरक पडतो. त्याच्यातले अर्क वाढतात, पोषण घटक वाढतात पिकांसाठी. त्यामुळे खिलार हे शेतीसाठी 100% म्हणून उपयोगी पडतात. म्हणजे खिलार ही सर्व बाजूंनी मदत करते शेतकऱ्यांना? खिलार हा सर्व बाजूंनी मदत, कधीच ते आपल्या उराव बसत नाही, म्हणजे कधीच घाटत नाही. त्याचं दूध आहे, शेण आहे, गोमूत्र आहे. खोंड झालं तर शेरण्यासाठी विकता येतं.
शिवाय शेती कामासाठी हानता येते. आणि एक नाद म्हणून घरापाशी बांधण्यासाठी वस्तू एक नंबर दिसते. सध्याचा काय तरुण वर्ग असा आहे की खेळामध्ये काय नाही परवडत नाही किंवा वेळ खाऊ आहे, पैसे खाऊ आहे, खर्च खाऊ आहे वाटतं, त्याबद्दल तुम्हाला काय संदेश द्यायचा त्यांना? आता प्रत्येक क्षेत्रात तरुण पिढी घाई गडबड जास्त करते, त्यामुळे फायदा जरा त्यांना लवकर हवा असा वाटतो. पण मी सगळ्यांना सांगू इच्छितो की खिल्लार क्षेत्रात तुम्ही एक कालवड घेतली तर त्यापासून 2-3 वर्ष तर त्याचा सांभाळ केला तर पुढं त्याला तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे. 100% प्रॉफिटच होईल. आणि शिवाय त्याची कोंड विकता येते, घरी दूध खायला मिळतंय, पौष्टिक दूध मिळल्यामुळे आपला प्रकृती पण चांगली राहते. घरी केलर असल्यामुळे तिच्या सहवासात राहिल्यामुळे आपल्या प्रकृतीला काही हानी होत नाही. या गोष्टीचा सर्व तुम्ही अनुभव घेताय किंवा स्वतः तुम्ही शेण गोमूत्र वापरताय का? मी स्वतः आमच्या शेतात शेण गोमूत्र वापरतो, त्याचं जीवामृत करून. सर्व शेती आमची जे सेंद्रिय शेतीवरच आहे आत्ता सध्या. शिवाय मी स्वतः पहिलवान आहे, या गायीचं दूध पिऊनच मोठा झालेलो आहे. आणि या गायीचं दुधाचा फरक मला लगेच जाणवतो. अंगात ऊर्जा राहते, ताकद राहते, आणि शेतीसाठी खूप उपयोग आहे खिल्लारचा. तुम्ही राहिल्यामुळे त्याची आमची प्रकृती ही चांगली राहते. तुम्ही जीवामृतचा उल्लेख केला, जीवामृत आम्ही करून वापरतो, त्याबद्दल एक 2 शब्द त्याची प्रोसेस सांगू शकाल? जीवामृत कसं बनवायचं आणि कसं वापरायचं? जीवामृतासाठी गायचं 5 लिटर गोमूत्र, 10 किलो शेण, 2 किलो गुळ, 1 किलो बेसन आणि 1 मुठभर बांधावरची माती, हे सर्व मिश्रण एकत्र करून 45 दिवसांनी हे मिश्रण तयार होतं. फक्त त्याला बॅलरमध्ये आपण बनवल्यानंतर रोज त्याला ढवळायचं, सकाळ संध्याकाळ फक्त एकदाच ढवळायचं. आणि ते 15 दिवसानंतर गाळून घेऊन आपल्या पिकाला आपण ठिबकवारी किंवा असं पाण्यातून देऊ दिलं तर पिकाची ही प्रकृती चांगली राहते आणि वाढही जोमात होते. त्यासोबत मातीचा कस वाढू शकतो का? मातीत रासायनिक खतामुळे आपल्या मातीचं नापीक होत चाललेली आहे. सेंद्रिय खतं वापरल्यामुळे मातीची सुपीकता ही वाढत आहे, त्याच्यातील जंतूंची जी संख्या आहे ती वाढत आहे आणि ते भुसभुशीत माती करत आहे जंतू. हे गांडूळ बिंडूळ त्यांना खाण्यासाठी चारा निर्माण झाल्यामुळे माती ही सुपीकता वाढत आहे. मालक धन्यवाद, तुम्ही सर्व गोष्टी सांगितल्यात आणि चर्चा केलीत आमच्यासोबत सेंद्रिय शेतीबद्दल आणि मानवी आरोग्याबद्दल. आणि तुम्ही एक गोष्टीचा महत्त्वाचा उल्लेख केला की मी या गायीचं दूध पिऊनच पहिलवान झालो आहे किंवा गायीचं दूध पिल्यानंतर जी काही ऊर्जा येते त्या ऊर्जेबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं. परत एकदा आपला परिचय सांगा. नमस्कार मंडळी, माझं नाव शुभम दादासाहेब कंसे, राहणार अंगापूर वंदन, तालुका जिल्हा सातारा. माझा मोबाईल नंबर आहे 830-89-76-122. मालक धन्यवाद. भविष्यात तुमच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत आता सध्या चालू, त्या गोष्टींची भविष्यात तरुण पिढीला जर गरज लागली किंवा जर कोण विचारायला आलं तर त्यांना तुम्ही अवश्य मार्गदर्शन करू शकाल का? हो, नक्कीच आम्ही त्यांना मार्गदर्शन करू. त्यांना काय अडचण आली असेल तर ते मला फोनवर पण विचारू शकतात आणि नक्कीच मी हमी देऊ शकतो की खिल्लार हे 100% आपल्याला परवडणार आहे. कमी चाऱ्यात, कमी पाण्यात धीर धरून धरतं आणि दुधाची क्षमता कमी असली तरी ते दूध पौष्टिक आहे आणि शरीरासाठी अति उत्तम आहे. ते मला मी स्वतः अनुभवलेलं आहे, त्यामुळे मी 100% हमी देऊ शकतो खिल्लारबद्दल. खिल्लार कधीच आपल्याला नुकसानात पाठवत नाही, ते नेहमी फायद्यातच असते आणि एक वेगळाच आनंद असतो की ते आपल्या दारात आहे, ते आपल्याला जीव लावतं, त्यामुळे खिल्लार महत्त्वाचं आहे. मालक धन्यवाद, खूप समाधानी आहे. नादखुळा परिवार किंवा नादखुळा परिवार हा 250-300 किलोमीटरवरती येऊन तुमच्या भागातील सेंद्रिय शेती आणि तुमचा तरुण वर्ग हा सेंद्रिय शेती करण्यासाठी पुढे सरसावला आहे आणि सध्या करतोय, तर तरुण वर्गाचा हात हा सेंद्रिय शेतीमध्ये मला दिसत आहे, तर त्यांचा इतर कामात कुठं वेळ जात नाही, तर या गोष्टीबद्दल सुद्धा तुमच्या भागात अभिमान आहे आणि तुमच्यासारखी तरुण पिढी एक मार्गदर्शन करण्यासाठी किंवा समाजासाठी योगदान ठरत आहे, त्याबद्दल तुमचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद.